जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंढोल दरम्यान मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सोमवारी कंटेनर व ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका इसमासह ट्रकमधील 2-3 गुरांचा मृत्यू झाला आहे। तर या अपघातात 4-5 जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना पारोळा व धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सद्यस्थितीत जखमींवर उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। धुळे येथून जामनेरकडे ट्रकमधून गुरे घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून जामनेर येथील गुरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे रोहिदास चव्हाण हे अपघातात ठार झाले आहेत। आपण हा लाईव्ह व्हिडिओ बघू शकतो की जखमी व्यक्तींना किती जोरात मार लागलेला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।